येशू त्यांना म्हणाला, माझा पिता सतत काम करतो म्हणून मीही काम करतो. या उत्तरामुळे तर यहुदी येशूला जीवे मारण्यासाठी अधिकच खटपट करू लागले, कारण तो केवळ शब्दातच मोडत नव्हता तर त्याने देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमानच केलं होतं. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, पुत्राला स्वतःहून काहीच करता येत नाही. जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो, जे काही पिता करतो तेच पुत्रही करतो, कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे करतो ते सर्व पुत्राला दाखवतो. तुम्हाला चकित करण्यासाठी तो आणखी मोठी कामे त्याला दाखवील, कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही त्याला पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राला दिला आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसाच पुत्राचाही सन्मान व्हावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो मला पाठवणाऱ्या पित्याचाही सन्मान करत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे, त्याचा न्याय होणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अशी वेळ येईल किंवा अशी वेळ आलीच आहे की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ती ऐकतील ते जिवंत होतील, कारण पित्यामध्ये जसे स्वतःचे जीवन आहे तसेच पुत्रामध्येही स्वतःचे जीवन असावे असे पित्याने केले आहे, आणि त्याने पुत्राला न्याय करण्याचा अधिकार दिला आहे कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतले सर्व लोक त्याची वाणी ऐकतील आणि कबरेतून बाहेर येतील, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी राहतील आणि ज्यांनी दुष्कृत्ये केली ते न्यायासाठी राहतील. अशी वेळ येत आहे.